तिकडे काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला आणि त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज एक महत्वाची बैठक दिल्लीमध्ये होतीये. काय नेमकं होणार या बैठकीमध्ये याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आता माझ्यासोबत आहेत. दलवाई साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे, आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडते, खरोखर हे समीकरण अस्तित्वात येतंय, काय नेमकं तुमची समीकरण अस्तित्वात यावं ही माझी 24 ऑक्टोबरपासूनची भूमिका आहे आणि माझ्या मते ते येईल. त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काही गोष्टींच्या संबंधामध्ये निराकरण होणं अतिशय आवश्यक आहे, काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संबंधामध्ये स्पष्टीकरण होणं आवश्यक असल्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेला फार वेळ लागतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की निर्णय प्रक्रिया मुद्दामहून लांबवली जाते असं त्याचा अर्थ होत नाही. आमचं नेतृत्व त्या संबंधामध्ये अधिक सजगतेने काम करते आणि मला असं वाटतं की शेवटच्या काही मुद्द्यांच्या संबंधामधलं स्पष्टीकरण झालं तर हा तिठा जो आहे तो सुटेल आणि महाराष्ट्राला सरकार मिळेल. साधारण कुठले आहेत हे मुद्दे ज्याच्यावरून थोडीशी स्पष्टता येणं गरजेचं आहे? असंही पसरवलं जातंय की काही मुस्लिम समाजातले लोक जे आहेत ते विनंती करतायत की अशा पद्धतीनं शिवसेनेसोबत जायला नको म्हणून काँग्रेसला. मुस्लिम समाजातल्या लोकांचा विरोध नाही आहे, उलट मुस्लिम समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे लवकरात लवकर करा, परंतु असं आहे की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, कशी लॉ अँड ऑर्डर राहणार, कारण हे सरकार आल्यानंतर RSS आणि BJP लोक आणि त्यांच्या संघटना अनेक ठिकाणी मुसलमानांवर हल्ले करतील, तुम्ही कसं रीतीने ते टॅकल करणार, कारण शिवसेना तिथे आहे, ते करणार का? हा काही या संबंधामध्ये स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. मुसलमानांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, रिझर्वेशनचा प्रश्न आहे, ह्या त्यांना सामावून घेण्याचा जो प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं त्यांच्यावर जे अटॅक झाले त्या संबंधातले काही मुद्दे मुसलमानांना भीती, मुसलमान काय दलित काय, भीमा कोरेचा प्रश्न आहे, दाभोळकर आणि पानसरेंच्या खुनाचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आहेत. होम मिनिस्ट्री कुणाकडे राहणार, कारण ती परत त्याच पद्धतीने राहिली तर कठीण होऊन जाईल, कारण हे सगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि मुख्य भाग असा आहे, राम मंदिराचा प्रश्न असा आहे की त्यांची ती भूमिका आहे पण ती किती तुम्ही त्याला उठाव देणार हाही मुद्दा आहे ना, की झालं आता संपलं ते. काँग्रेसची अपेक्षा काय असणार मग? नाही, काँग्रेसची अपेक्षा मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये तुम्ही सत्तेवर आल्याबरोबर त्यांचं कर्जमाफ करणार का, कारण ही भूमिका काँग्रेसने सातत्याने गेली, राहुलजींनी घेतलेली आहे, ती असणार का, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्हच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कारखानदारीही वाढली आणि शेतकऱ्यांचीच मुळं त्या कारखानदारीमध्ये आहेत, त्या कारखाने सगळे बंद पडत चाललेले आहेत, ते परत चालू करण्याच्या दृष्टीने काय होणार का, हे बुलेट ट्रेन माझ्या मते पूर्णपणे कॅन्सल केली पाहिजे. कशासाठी बुलेट ट्रेन? आमचे उद्योगधंदे सगळे गुजरातमध्ये नेण्याचं सगळं चाललं होतं, ते थांबवलं पाहिजे. आणि मुंबईचं काही झालं तरी केंद्रीकरण करू देणार नाही ही भूमिका ठामपणे घेणं फार आवश्यक आहे, ते तसं फार चाललेलं आहे. तर हे सगळ्या विदर्भ वेगळं करण्याच्या संबंधात आलं, महाराष्ट्राला तितर पितर करणं हा हे जे सगळं त्यांचं चाललेलं होतं त्याला कुठेतरी आळा बसेल असं काही पावलं उचलली जाणार आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काल संसदेमध्ये एक मुद्दा चर्चेला गेला, राज्यसभेमध्ये लेखी प्रश्न विचारण्यात आलेला होता, सावरकरांना भारतरत्न दिलं जाणार का, तर त्याच्यामध्ये सरकारचं लेखी उत्तर होतं ऑफिशियल रिकमेंडेशनची गरज नाही आहे. हा मुद्दा पण भविष्यात तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो, सावरकर या मुद्द्यावरती काय? हा खाली फक्त आम्हालाच अडचणीचा आहे असं नाही, आम्हाला अडचणीचा आहेच, कारण गांधींच्या खुनामध्ये त्यांचा हात होता हे पटेलांनीच लिहिलेलं आहे, हे आम्ही नाही म्हणत आहोत. त्याच्या संबंधामध्ये अनेक प्रूफ पुढे आलेले आहेत, त्यांना तुम्ही भारतरत्न देणार असाल तर मग या देशाचं काय भवितव्य आहे हेही लक्षात येतं, मग गोडसेंना द्या ना, उद्या गोडसेलाही देतील. त्याचा विरोध आहे भारतरत्न? माझ्या मते विरोध करणारच, असं कसं नाही करणार, आणि त्या संबंधामध्ये फार आग्रह येणाऱ्या सरकारने करू नये असल्या गोष्टीचा. जे मुद्दे अडचणीचे आहेत ते मुद्दे टाळून हे सरकार 5 वर्षे चाललं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये चर्चा आहेत, काय नेमक्या गोष्टींवरती क्लॅरिफिकेशन काँग्रेसला हवे? तुम्ही मगाशी राम मंदिराचा उल्लेख केला, तर शिवसेनेकडून तुमची अपेक्षा काय आहे त्याच्यामध्ये? हेच मुद्दे, जे मुद्दे फार अडचणीचे आहेत ते मुद्दे टाळून सरकार चालणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
असं आहे. हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे हिंदूंना हिंदू हिंदुत्व म्हणणं काय गेलं म्हणजे हिंदू, पण हिंदुत्व सावरकरांची जी हिंदुत्वाची कल्पना आहे ती भयंकर डेंजरस आहे. ती त्याच्यामध्ये महिलाही नाही आहेत, त्याच्यामध्ये दलितही नाही आहेत, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी भयंकर आहेत. सात सहा सोनेरी पानावर वाचले तर तुमच्या लक्षात येईल. तर ते हिंदूंना हिंदूंचे हक्क मिळाले पाहिजे ते नाही आहेत का? 80-85% हिंदू आहेत. इथे कोण तुम्हाला काय इतके घाबरण्याचं काय कारण आहे? सर्वांना समान आणि असं आहे बऱ्याच गोष्टीमध्ये धर्म धर्म सातत्याने मुसलमानांनी सातत्य सार्वजनिक जीवनामध्ये धर्म आणू नये ही माझी सातत्याने भूमिका आहे. काही प्रश्न असे आहेत की धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ते सोडवावे लागतील, त्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाला पाहिजे की सरकार बनण्याच्या आधी याच्याबद्दल स्पष्टता यायला. या ह्या सगळ्या गोष्टीच्या संबंधामध्ये भूमिका त्यांची काय आहे हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर हे होते खासदार हुसेन दलवाई, जे अगदी सुरुवातीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं म्हणतायत की शिवसेनेसोबत जायला काही हरकत नाही आणि जे काही काँग्रेसचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल स्पष्टता येणं गरजेचं आहे, कारण भविष्यात जर सरकार टिकायचं असेल तर आधीच या गोष्टी स्पष्ट केलेल्या बऱ्या, असं ठाम मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. कॅमेरामॅन योगेशसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.